अहमदपूर येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भागवत ढवळशंक यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सभापती गंगासागर जाभाडे, उपसभापती बालाजी गुट्टे यांच्यासह 8 सदस्यांनी गटविकास अधिकारी ढवळशंक यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांच्यावर 8-0 अविश्वास ठराव मंजूर करून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवून त्यांना कारभाराची विभागीय चौकशी करून त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. सरपंचांना कामाची टक्केवारी मागणे, सभापती, उपसभापती व सदस्यांना विश्वासात न घेणे, ग्रामसेवकांना व सरपंचांना वेठीस धरून त्यांच्याकडून भरमसाठ पैशाची मागणी करणे असे गंभीर आरोप सभापती व उपसभापतींनी केले आहेत. याबाबत गटविकास अधिकारी ढवळशंख यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलण्यास नकार दिला. CNI न्यूजसाठी होनराव माधव, लातूर, अहमदपूर. गटविकास अधिकाऱ्याच्या बाबतीत 08 प्रमाणे अविश्वास ठराव पारित झाला. अविश्वास ठराव हे जर कुठल्या घटनेमध्ये जरी नसला तर सभागृही सर्वोच्च आहे. सभागृहाला कोणी चॅलेंज करू शकत नाही. सभागृह कुठलंही असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, या विधान भवन असो, त्या संसद असो, अविश्वास ठराव घेण्याचं आमचं एवढंच एक छोटंसं कारण होतं. अनेक लोकांची खेळसांड होत होती कामाच्या बाबतीत आणि ग्रामपंचायतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सरपंच व ग्रामसेवकाकडून आर्थिक व्यवहार वित्त आयोगाच्या माध्यमातून असेल, आणखीन सिंचन विहिरी असतील, अनेक कामांमध्ये कुठल्याही पंचायत समिती सभापती व उपसभापती व सदस्यांना विश्वासात न घेता त्यांना मनमानी कारभार चालवल्यामुळं की त्यांच्यावर आम्ही वारंवार त्यांच्यावर चर्चा करून सुद्धा त्याची ऐकायची मानसिकता नव्हती. आणि आताचे जे आपल्याकडे गटविकास अधिकारी होते ते गटविकास अधिकारी यापूर्वी ज्या ज्या पंचायत समितीला होते त्या त्या ठिकाणी त्याचा वाजवी प्रवास झाला. पण सत्याचा काही बी विषय वाजवी असला तरी चालेल, आम्ही त्याला स्वीकार करू. पण ह्या माणसाचं काम अतिशय नकारात्मक स्वरूपाच्या प्रतिक्रिया कोणालाही जाऊ दे. पत्रकार जाऊ, एखाद्या लोकप्रतिनिधीने सांगू, आमदारांना सांगू, खासदारांना सांगू, एखाद्या मिनिस्टरनं जरी सांगितलं तर त्याची ती मानसिकता आहे, त्याच्यातून तो बाहेर पडणारा व्यक्ती नाही. म्हणून आम्हाला ना इलाज असतो हा अविश्वास ठराव की काही ठरवून अविश्वास ठराव घेतलेला नाही. आम्ही काही त्यांना सूचना केल्या होत्या मागच्या मासिक मीटिंगमध्ये की बाबा आम्हाला नोटीस ज्या मासिक सभेची नोटीस असते त्याच्यासोबत विधी होता तुम्ही का जोडत नाही. ते मागे म्हणले यावेळेस नाही जोडला त्याच्यानंतर जोडू. मला सभागृहात जवळपास 2-3 मीटिंगला जाता आलं म्हणजे मी नवीन सदस्य असल्यामुळं तिन्ही वेळेस हा प्रश्न उपस्थित केला. तिन्ही वेळेस त्यांनी असं सांगितलं पण कालच्याही नोटीसमध्ये त्यांना मला निवेदन दिलं नव्हतं. मग असं का केलं म्हणून प्रश्न विचारला. सुरुवातीला विलास पवार यांनी, पुन्हा माणिक नरोडे यांनी ते प्रश्न विचारला, पुन्हा मी विचारलं. ते म्हणले आम्ही पुन्हा देऊ. ते तेच विषय पुन्हा म्हणल्यामुळं सगळ्या सदस्याची मानसिकता आणि स्मरणशक्ती संपलेली होती. त्यांनी पण सांगितलं सन्माननीय सदस्य माणिक नरोडे यांनी तिथं ठराव मांडला की तुम्ही प्रशासनातल्या कुठल्याही कामामध्ये सदस्यांना न विश्वासात घेता, तुम्ही अनेक चुका करता, तुमच्या वारंवार चुका सुधारून घेऊन मी जर तुम्ही परत परत तेच करणार असाल, विश्वासात आमच्या सदस्यांना घेणार नसाल, तर तुमच्यावर अविश्वास ठराव आम्ही पारित करत आहे. म्हणून यांचे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे मांडले आणि ठराव पारित त्याने सुचवला आणि अनुमोदन विलास पवार यांनी दिला. बाकी सर्व 8 सदस्यांनी त्याला सहमती दर्शवली. सन्माननीय सभापती साहेबांनी त्या विषयाला परवानगी देऊन उपसभापती साहेब यांनी सगळ्यांनी मिळून पुन्हा उपसभापती साहेबांनी त्याला उठून सांगितलं की आजपासून आपले व्हिडिओ इथं नाहीत, आम्ही त्याला रिलीव्ह करत आहोत. जोपर्यंत दुसरा गटविकास अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही तिथं मासिक सभा भरवणार नाही आणि कुठलंही कामकाज होणार नाही असा विषय झाला. आणि त्याच्यामध्ये आपण मासिक सभेची जी प्रोसिडिंग आहे ती तुम्हाला आपण दिलेली आहे. त्याच्यामध्ये खाली सभापतीची सही आहे प्रोसिडिंगवर सत्यप्रत म्हणून. व्हिडिओची गटविकास अधिकारी सही घ्यायचा संबंध नाही का, आम्ही त्याला रिव्ह्यू केलेलं होतं. आणि बाकी सगळ्या सन्माननीय सदस्यांच्या सही आहे. आणि याच्यात काय म्हणणं आहे ते थोडक्यात दर्शवलेलं आहे. जास्त आम्हाला ती अनेक विषय आहेत त्याची,
पण ह्याच्यात दर्शू शकला ना, कारण तर ती हे पेज बघून पण काही पेज शिल्लक राहते. एवढा विषय आहे. थोडक्यात आम्ही ही ह्याच्यात काय म्हणणं मांडलंय आणि कवरिंग पत्र पण तुम्हाला आता दिलंय. कवरिंग मध्ये पण सांगितलं उच्चस्तरीय त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी आणि त्याला ताबडतोब रिव्ह्यू करून दुसरा व्हिडिओ गट विकास अधिकारी आम्हाला नेमणूक करून देण्यात यावी. आता काय सविस्तर बैठक घ्यायचे सभापती आणि उपसभापती तुम्ही घ्या. राहत असलेले गौरशंक साहेब ह्यास यांनी आतापर्यंत सभागृहातले आमचे जे काही पंचायत समितीचे सर्व सदस्य आहेत, सभापती आहेत, उपसभापती आहेत, यांना कुणालाच विश्वासात न घेतल्यामुळे त्यांच्यावर या ठिकाणी आम्ही सर्वांनी 08 या ठिकाणी अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला व तो मंजूर करून घेतला. आणि खऱ्या अर्थानं अहमदपूर पंचायत समितीच्या कोणत्याही सदस्यानं जर बिडव साहेबांना फोन करून जर कोणत्या कामाच्या संदर्भात विचारणा केली तर सदस्यांना आरीरावीची भाषा करणे, उद्धटपणा वागणूक त्यांनी या ठिकाणी देण्याचं काम केलं. कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद न ठेवला नाही. त्यांनी विहिरीच्या कामामध्ये खूप अपरातपर केली. लाभार्थ्यांवर घरकुलांच्या लाभार्थ्यावर वेळोवेळी त्यांचा लाभ टाकला नाही त्यांच्या खात्यावरती. आणि या ठिकाणी दर महिन्याला या ठिकाणी जी आमची मासिक मीटिंग होती त्या मीटिंगची त्यांनी पूर्ण इतिवृत्त वाचायचा सोडून या ठिकाणी आम्हाला जे काही आम्ही त्या ठिकाणी कागद मागूत त्यांना ते सर्व कागद त्यांनी आज देतो उद्या देतो असं म्हणून मीटिंग पुढे ढकलणे आणि पुढल्या मीटिंगला तोच विषय ठेवणे अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी सर्व सदस्याला वागणूक दिली. त्यामुळं सर्व सदस्य या त्यांच्या दंडमशाहीला व एकाधिकशाहीला कंटाळून या ठिकाणी त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखवतो. देवने सभागृहाला विश्वासात न घेतल्यामुळे अविश्वासाचा ठराव आणला.